विद्यार्थी मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुष्परचना जे आहे या पुष्परचनेचे विविध प्रकार जे आहे त्या प्रकारांबद्दल माहिती बघितली. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला आता त्याच्या पुढील जो भाग आहे तो म्हणजे पुष्परचनेचे तत्त्व. आता जेव्हा आपल्याला पुष्परचना करायची असते तेव्हा काही तत्त्व जे आहे हे तत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आराखडा. आता जी काही पुष्परचना करायचा आहे त्या पुष्परचनेचा निश्चित असा आराखडा किंवा आकृतीबंध जे आहे ते निश्चित केला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की कोणत्या ठिकाणी आपण पुष्परचना करतो आहे, त्यानंतर कोणकोणते साहित्य उपलब्ध आहे याच्यावरून आपण ती पुष्परचना जी आहे ती पुष्परचना करत असताना सुरुवातीला तिचा आराखडा जो आहे तो आराखडा आपण निश्चित केला पाहिजे. दुसरा मुद्दा येतो तोल. आता जेव्हा आपण पुष्परचना करतो तर पुष्परचना करत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे साहित्य लागते. पानं, फुलं, फ्लावर अरेंजमेंट साठी लागणारं जे पुष्पपात्र आहे, नाही का, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि हे करत असताना पुष्परचनेला स्थिरता प्राप्त होण्यासाठी महत्त्वाचे असे दोन घटक आहे, ते म्हणजे पुष्परचनेचा प्रकार, रंग, ह्या ज्या बाबी आहे ह्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता याच्यामध्ये तोल जो आहे हा तोलसुद्धा दोन प्रकारचा असतो. याच्यामध्ये पहिला असतो समतोल आणि दुसरा जो भाग आहे तो आहे विषम तोल. आता समतोल म्हणजे काय, तर जी पुष्परचना असते त्या पुष्परचनेच्या दोन्हीही बाजूला म्हणजे एक सेंटर पॉईंट घेतला तर त्या पुष्परचनेच्या दोन्हीही बाजूला जी साहित्य आपण मांडतो त्या साहित्याची समसमान रचना जी आहे ती रचना असली पाहिजे. दुसरा येतो विषमतोल. आता विषमतोल म्हणजे काय की ॲक्च्युली पुष्परचनेच्या दोन्हीही बाजू ह्या सारख्या नसतात, परंतु आपण जर पाहिल्यानंतर ती पुष्परचना जी आहे ही सारखीच आहे म्हणजे समतोलच आपल्याला ती भासत असते किंवा तशा प्रकारचा भास जो आहे हा भास निर्माण होत असतो. आता इथे जे आहे हे रंग जे आहे या रंगाची महत्त्वाची भूमिका इथे आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये जे डार्क रंग आहे, गडद रंग जे आहे ते परिणाम साधतात आणि याचा उपयोग जी पुष्परचना करत असतात त्या पुष्परचनेमध्ये खालच्या बाजूला करण्यात येते. त्याच्यानंतर जो फिक्कट रंग असतो हा फिक्कट रंग पुष्परचनेच्या वरच्या भागासाठी किंवा इतर भागासाठी फिक्कट रंगाचा उपयोग करण्यात येतो. म्हणजे पुष्परचना करत असताना खालच्या बाजूला डार्क कलर तर वरच्या बाजूला गर्द कलर जे सॉरी फिक्कट रंग जे आहे फेंट कलर जे आहे याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा येतो मोजमाप. आता मोजमापामध्ये काय होतं की जी काही पुष्परचना करायची असते तर पुष्परचना करत असताना पुष्पपात्राचा आकार, त्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते साहित्य वापरण्यात येते या सगळ्या गोष्टीचा विचार जो आहे तो मोजमापामध्ये करण्यात येतो. त्याच्यानंतर चौथा आहे लय. आता लय जे आहे या लयीचा विचार करत असताना पुष्परचनेचा जो मुख्य भाग आहे हा भाग बघणाऱ्या दर्शकाच्या दृष्टीला दिशा देण्यावर भर देतो. लय म्हणजे काय, आपण मागे शिकलोच आहे की एक प्रकारची नजर जी आहे या नजरेचा पाहण्याचा दृष्टिकोन ज्याला आपण म्हणू. आणि याच्यामध्ये काय होतं की जो काही आकार केलेला आहे तो आकार समजून घेतला जातो. त्याच्यानंतर येतो पाचवा मुद्दा. याच्यामध्ये
प्राधान्य म्हणजे केंद्रबिंदू पुष्परचना करत असताना त्या पुष्परचनेचा कोणता केंद्रबिंदू असला पाहिजे आणि हा केंद्रबिंदू जो आहे बहुतेक जी मोठी फुलं असतात किंवा गडद रंगाची मोठी आणि गडद अशा दोन्ही रंगाची जी फुले असतात ही फुले प्रामुख्याने पुष्परचनेच्या केंद्रबिंदू म्हणून वापरली जातात. त्याच्यानंतर येते साहित्य. आता काही साहित्य पुष्परचना जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यासोबत सपोर्टिव म्हणून किंवा उपसाधने म्हणून काही घटकांचा उपयोग करण्यात येतो. ते घटक म्हणजे कोणते, तर याच्यामध्ये ताजी फुले आहे, पाने, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या एकदमच किंवा एकाच पुष्परचनेमध्ये वापरू नयेत. त्याच्यानंतरचा मुद्दा जो आहे तो मुद्दा आहे सुसंगती. आता हा जो मुद्दा आहे सुसंगती किंवा आपण एकता किंवा सुसंगती आणि एकता असंही आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये काय आहे, हे जे तत्त्व आहे सुसंगतीचे हे तत्त्व प्रसंगानुसार फुलांची काळजी घेणे किंवा फुलांचा वापर करणे याच्या संदर्भात वापरण्यात येते. याच्यामध्ये फुलाचा रंग, फ्लावर पॉटचा रंग याच्यामध्ये सुद्धा महत्त्व आहे. आणि त्यामुळे काय होते की दोन्हीमध्ये आवश्यक तेवढाच आभास किंवा विरोधाभास जो आहे तो साधला जातो. तर अशा पद्धतीने पुष्परचना करत असताना पुष्परचनेचे तत्त्व ज्याच्यामध्ये आराखडा, तोल, समतोल, मोजमाप, लय, प्राधान्य, साहित्य, सुसंगती व एकता ह्या ज्या गोष्टी आहे याचा विचार करण्यात येतो. आता याच्याशिवाय आपण पाहतो की फुलांचे जे उपयोग आहे या फुलांचे उपयोग बघत असताना किंवा पुष्प सजावटीचे प्रकार बघत असताना बहुधा शाळा कॉलेजेसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे, लग्न समारंभ आहे, सभा आहे, परिसंवाद आहे, तर या ठिकाणी पुष्पांचा उपयोग जो आहे हा विविध दृष्टिकोनातून केले जाते. जसं की फुलांचे गुलदस्ते याच्यामध्ये काय करतात की स्टेजवरती पाहुण्यांना फुलाचे गुलदस्ते भेट देतात. त्यानंतर फुलांच्या माळा ज्या आहे ह्या फुलांच्या माळा कार्यक्रम प्रसंगी सजावटीसाठी वापरण्यात येते. त्याचप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी लग्नामध्ये नवरी नवरदेवांना आणि त्याचप्रमाणे स्टेज सजावट मंच सजावट करण्यासाठी सुद्धा ह्या ज्या फुलांच्या माळा ज्या आहे यांचा उपयोग करण्यात येतो. त्याच्यानंतर आपण पाहतो की पुष्पवर्षा, विविध कार्यक्रम असतात तर त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी फुलांचा वर्षाव किंवा पुष्पदृष्टी ज्याला आपण म्हणतो पुष्पवृष्टी, तर या फुलांचा वर्षाव केला जातो. त्यानंतर येते फुलांची रांगोळी. बरेचदा आपण पाहतो की बाजारामध्ये जे विविध प्रकारची फुलं विकत मिळतात जसं की झेंडू, शेवंती, गुलाब, इतर फुलं जे आहे या फुलांचा उपयोग रांगोळी काढण्यासाठी सुद्धा केला जातो. त्यानंतर केसामध्ये माळण्यासाठी किंवा आपण ज्याला गजरा म्हणतो नाही का, वेगवेगळ्या माळा फुले जे आहे हे केसामध्ये लावून केस सजावट केली जाते. आणि ही जी शैली आहे म्हणजे केस सजवणे किंवा
केसांमध्ये गजरे मारणे, फुले मारणे, म्हणजे काय करणे की केसाचं सौंदर्य वाढवणे, नाही का? तर ही जी शैली आहे ही 18व्या शतकापासून चालत आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर येतात फुलांचे तुरे. आता फुलांचे जे तुरे आहे, तर एखादी व्यक्ती मृत पावली असेल, मरण पावली असेल, तर अशा व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लांब दांडे असलेले फुलांचे तुरे त्यांना अर्पित केले जाते. तसेच थडग्यावर किंवा शवपेटीवर सुद्धा फुलांचे तुरे ठेवण्यात येते. म्हणजे पुष्प सजावटीशिवाय फुलांचे गुलदस्ते, फुलांच्या माळा, पुष्पवर्षा, फुलांची रांगोळी, केसामध्ये माळणे आणि फुलांचे तुरे अशा विविध माध्यमातून फुलांचा उपयोग जो आहे तो उपयोग होत असलेला आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मैत्रिणींनो आपला हा लेसन जो आहे हा लेसन संपलेला आहे. आता याच्या संदर्भातला जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवत आहे, ते तुम्ही पाहून घ्या. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचे उत्तरं पाठवलेले आहे आणि दीर्घोत्तरी जे प्रश्न आहे ते प्रश्न तुम्ही पुस्तकामधून लिहा. धन्यवाद.